निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतलाय, अशीच काहीशी व्यथा सिन्नर तालुक्यात पाहायला मिळते. परतीच्या पावसामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, तर हातातोंडाशी आलेला घास हा पावसामुळे हिरावून गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा हतबल झालाय. कांद्याची रोपं ही वाया गेले तर काढणीला आलेली सोयाबीन ही पाण्यामध्ये तरंगताना दिसते. एकीकडे निसर्गाने केलेलं नुकसान आणि दुसरीकडे ही सोयाबीन काढण्यासाठी मजूर वर्ग मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांना हतबल व्हावं लागतंय. आपण पाहूया ही दृश्य. गुडघाभर पाण्यामधून शेतकरी कशा प्रकारे ही सोयाबीन वाचवताना दिसतोय. निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची कमतरता आणि त्यानंतर आता शेतकऱ्याला पुन्हा एकदा सामना करावा लागणार आहे तो बाजारभावाचा. व्यापाऱ्यांकडून देखील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसते, तर आता हतबल झालेला शेतकरी हाताशी आलेलं पीक वाया गेल्यानंतर पुढील पिकासाठी उभा कसा राहणार हाही प्रश्नच आहे. आपण जाणून घेऊया याबाबत नांदूर शिंगुडे येथील शेतकऱ्यांची ही व्यथा. मित्र काय सांगतो, या वरुण राजाने केलेले हे मोठा हाहाकार, यामुळे बघा शेतकरी कशा प्रकारे गुडघ्यावर पाण्यामध्ये कष्ट करतायत. सोयाबीन काढायला आलेली आहे, फुटते आहे ती, पण ते काढता कर्मचारी भेटत नाहीत आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे ही सोयाबीन काढावी लागते. शासनाला कळलं पाहिजे की अशा प्रकारे ओलाऊस तयार केला पाहिजे, कशा प्रकारे शेतकऱ्यांनी कामं करायचे, कष्ट करायचे, कसे बिलं भरायचे, खताचे महागाई वाढलेली आहे, अनेक खर्च वाढलेले आहेत, काय करायचं त्यांना जगाव का मरावास झालेले आहे. बघा सोयाबीनचे भाव काय आता बाजार तर फक्त 5000 रुपये आहेत, नगण्य आहे. ते पण काही बाहेर असेल तरच. एका एकरात तुम्हाला खर्च किती आला? एका एकरात 60-70 हजार खर्च होतो. मग काय करणार त्याला, हे उत्पन्न निघत नाही ना काय त्याला. उत्पन्न निघाल तर पैसे मिळणार आहे, पैसे मिळणार तर शेतकऱ्याचं काही लोकांना होणार आहे, नंतर काय उपयोग शेतकऱ्याचा गुणसुद्धा. याकडे शेतकऱ्याचं शासनाला लक्ष द्यायला गेलं पाहिजे, हेच माझी विनंती आहे. आता तुमच्याकडे बाकी जे शेतक बाहेरून जे मजूर येतात ते कशा प्रकारे काढतात? अहो ते दुप्पट दाम घेतात तेव्हा काढतात. ते शेतकऱ्याला चौकून मारामारी आहेत. काढतात म्हणजे काय, ते दुप्पट दाम घेणार, नंतर शेतात जाणार, काम करणार, दिवस माझा उशीर राहणार, पडणार, परत दुसऱ्या शेणार पण काढणार. शेतकऱ्या चौकून मारामार असं झाले शेतकऱ्यांचे. लावण्यापासून ते पेरणीपासून ते शेतकरी नांगरणे, खुरपणे, पेरणी पर बियाणं इतकं महाग झालेलं आहे. त्यात वरून राजाने केलेली कृपा एवढी आहेत. खतं किती महाग झालेले आहेत, फवारे बघा किती झालेले आहेत. नंतर एकूण तिकून तोंडाचं घास आल्यानंतर अशी अवस्था होते. आणि काढायला गेलं तर मजूर वेळ भेटत नाही, भेटला तर असा भेटतो गुडघ्यावर पाणी तुकून डेरिंग करत नाही जायला, पाण्यामध्ये जायला. नंतर इकाडलं वाढवल्यानंतर वाढल्यानंतर त्या ठिकाणी व्यापारी गेल्यानंतर व्यापारी त्यांचे करतो. उपनेरवाल्यात उपनेरवाला दाम दुप्पट पैसे घेतो. त्यात आणि काढायचे वाळत घालायचे, त्यात पाऊस भिजणार, परत व्यापारी केल्यानंतर व्यापारी परत स्लॅब लावणार, मग टिकला तर आता बरं ठीक आहे, नाही तर परत तो पण दुबाडतो शेतकऱ्याला. 2-2 किलो कमी भाव करतो. काय करायचं क्विंटल मागं? हां क्विंटल मागं तो 2-2 किलो कापतो. तो माती म्हणतो, हे म्हणतो, ते म्हणतो, काही कारण सांगतो. म्हणजे शेतकऱ्याची पहिल्यापासून तर शेवटपर्यंत लुटत चालू आहे. लुटत चालू आहे, एखादं जगायचं म्हणून जगायचं आहे, ते दुसरं काही नाही. महाराष्ट्रासह सिन्नर तालुक्यात यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कित्येक वर्षानंतर पावसाने अशा प्रकारे रौद्ररूप धारण केल्यामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हा अक्षरशः डोळ्यासमोर वाहून गेलाय. सिन्नर तालुक्यामध्ये आता सोयाबीन काढणीला वेग आलाय, मात्र या सोयाबीनमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारे गुडघाभर पाण्यामध्ये उभं राहूनही सोयाबीनचं पीक वाचवावं लागतंय. मात्र मजुरांची कमतरता आणि आता त्यानंतर पुन्हा बाजारभावासाठीही शेतकऱ्याला वणवण करावी लागणार आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे. स्टार 24 फास्ट न्यूज.